1879 महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर पोवादाही लिहिला. रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी असा अर्ज ज्योतिबांनी केला होता. 1870 महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली शिवजयंती साजरी केली होती. त्यानंतर 1895 मध्ये लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला. लोकांनी एकत्र येऊन राष्ट्रप्रेम जगवावे आणि त्याचा वापर ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी करावा असा यामागे हेतू होता. रवींद्रनाथ टागोर यांनीही त्या काळी शिवाजी उत्सव नावाची कविता लिहून शिवाजी महाराजांची स्तुती केली. त्या कवितेत ते म्हणतात, हे शिवाजी राजा, हा देश स्वतंत्र करण्याचा विचार तुमच्या मनात स्फुरला तेव्हा माझी बंगभूमी मुख राहिली, पण तुम्ही दिलेल्या स्वातंत्र्य प्रेरणेचा मंत्र कायम आमच्या मनात तेवत राहील. 3 मे 1927 रोजी बदलापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंती साजरी केली गेली होती. बहिष्कृत भारताच्या 20 मे 1927 अंकात छापलेल्या माहितीनुसार बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांच्या लोकहितकारी राज्यपद्धतीवर भाषण केले. कीर्तनाच्या वेळी स्पृश्य व अस्पृश्यांनी एकत्र बसून कीर्तन ऐकले. छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुमारे 15,000 लोकांसह नगर प्रदक्षिणा करून आली आणि उत्सवाची समाप्ती झाली. महाराष्ट्र सरकारने फाल्गुन वैद्य तृतीया सके 1551 शुक्रवार 19 फेब्रुवारी 1630 ही शिवरायांची जयंती स्वीकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा.